नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य शोक लेखी परीक्षा 2015 अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये जो काय पेपर झाला होता त्या पेपरचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या ज्या काय परीक्षा आहेत समोर गेलेल्या आहेत, परंतु ह्या ज्या काय परीक्षा आहेत आता म्हणजे आपल्याला ह्या परीक्षा जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस म्हणजे जे काही 16-17 ऑक्टोबर दिली होती तर नोव्हेंबरच्या दहा तारखेच्या आत ह्या परीक्षा होतील. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. परीक्षा जरी समोर गेल्या तरी परंतु आपल्याला अभ्यास सोडायचा नाही. जर आपण या ठिकाणी जर अभ्यास जर सोडला तर या ठिकाणी आपला नंबर या ठिकाणी आपला लागू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, टायफॉइड या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो? टायफॉइड या आजारामध्ये मानवी शरीराचा कुठला अवयव प्रभावित होतो? तर टायफॉइड, तर पहा मित्रांनो, यामध्ये टायफॉइड आजारामध्ये जे काही आपले आतडे आहेत मोठ्या आतड्याला होणार आहे. टायफॉइड हा मोठ्या आतड्यालाचा आजार आहे, लक्षात ठेवा. टायफॉइड हा मोठ्या आतड्याला होतो. टायफॉइड हा पियर्स पॅचेसला होतो, टायफॉइड हा पियर पॅचेसला होत असतो. पुढे पहा, कुष्ठरोगाची लागण प्रसार रिकाम जागा या जीवाणूमुळे होतो. तर कुष्ठरोगाची लागण व प्रसार हा मायक्रोबॅक्टोरियम लेप्रीमुळे कुष्ठरोगाचा प्रसार होतो. कशामुळे? मायक्रोबॅक्टोरियम लेप्रीमुळे कुष्ठरोगाचा प्रसार होतो. हा कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. कुष्ठरोग जीवाणू म्हणजे बॅक्टेरियापासून होणारा आजार आहे, लक्षात ठेवा. आणि कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. कुष्ठरोगाचा शोध नॉर्वे देशामध्ये 1873 लागला. 1873 लागलेला आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावलेला असल्यामुळे याला हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. आणि कुष्ठरोग हा अनुवंशिक नसलेला आजार आहे. कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार नाही, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, ज्वर, खोकला, अशक्तपणा, श्वास लागणे, बलगम येणे आणि थुंकीतून रक्त पडणे हे या आजाराचे लक्षण आहे. तर पहा, ज्वर, खोकला, रक्त, अशक्तपणा, श्वास लागणे, बलगम आणि थुंकीतून रक्त पडणे हे क्षय या रोगाचे लक्षण आहे. क्षय म्हणजेच काय मित्रांनो? टीबी. क्षय म्हणजे टीबी या रोगाचे हे लक्षण आहे. टीबीचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने टीबी या रोगाचा शोध लावला. आणि टीबी हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. मुद्दा लक्षात ठेवा. आणि ज्या व्यक्तीला 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असतो त्याला संशयित टीबीचा रुग्ण म्हणून ग्राह्य धरला जातो. आणि टीबी रोगाचे जे काय मित्रांनो, ज्या व्यक्तीला 2 आठवड्यापर्यंत जास्ती खोकला आहे त्याचे जे काही बेंडकेचे नमुने हे घेतले जातात आणि त्यावर त्याचं प्रयोगशाळेमध्ये त्याचं निरीक्षण करून मग नंतर त्यावर डिक्लेअर केलं जातं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मुद्दे दोन लक्षात ठेवा या ठिकाणी. एक म्हणजे क्षयरोगाचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाला. क्षय हा जीवाणूपासून म्हणजे बॅक्टेरियापासून होणारा आजार आहे. आणि जो काय क्षय 2 आठवड्यापेक्षा जर जास्त खोकला असेल तर त्या व्यक्तीला क्षयरुग्ण म्हणून म्हणजे संशयित क्षयरुग्ण म्हणून त्याला ग्राह्य धरलं जातं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा, कांजण्याविषयी माहिती पाहूया. कांजण्या एकदा झाल्याच्यानंतर पहा कांजण्या विषाणूपासून होतात. तर कांजण्या हा आजार एकदा झाल्याच्यानंतर परत कधी होत नाही. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कोणता आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं तर रेबीज, पोलिओ, पटकी आणि कुष्ठरोग. तर या जिल्हा परिषदमध्ये जो काय हा प्रश्न विचारला होता याचं उत्तर त्यांनी रेबीज दिलेलं. ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. रेबीज हा विषाणूपासून होतो आणि पाळीव प्राण्यापासून म्हणजे कुत्रा, जसे की ससा, मांजर या प्राण्यापासून हा रेबीज हा रोग होतो. आणि रेबीज या रोगावर पहा लुई पाक्चर या शास्त्रज्ञाने लस शोधली. लुई पाक्चर या शास्त्रज्ञावर लस शोधलेले आहे. रेबीज या रोगावर लुई पाक्चर या शास्त्रज्ञाने लस शोधलेली आहे. आणि याला रेबीज हा कुत्रा चावल्यामुळे होतो. याला हायड्रोफोबिया असे सुद्धा म्हणतात. तर पोलिओ पहा, पोलिओ हा विषाणूपासून होणारा रोग आहे आणि हा 5 वर्षाखालील मुलाला होतो. हा विषाणूपासून होतो. आणि पोलिओचा जो काही विषाणू हा 100 नॅनोमीटरचा असतो. 100 नॅनोमीटरचा पोलिओचा विषाणू असतो. आणि पोलिओवर 2 लस दिल्या जातात. एक म्हणजे साल्क आणि दुसरी म्हणजे साबिन. ह्या 2 लस पोलिओवर दिल्या जातात. आणि कुष्ठरोग पहा, कुष्ठरोग जर पाहिलं तर पहा वरतीच पाहिलं आपण. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री यामुळे कुष्ठरोग होतो. हा सुद्धा जीवाणूपासून होणारा रोग आहे. पुढे पहा, पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती शरीरामध्ये कुठे होते? तर पांढऱ्या रक्तपेशी या शरीरामध्ये अस्थिमज्जा व प्लीहामध्ये निर्माण होतात. तर पहा, पांढऱ्या रक्तपेशी जर आपण आयुष्य जर पाहिलं तर पांढऱ्या रक्तपेशीचं आयुष्य मित्रांनो या ठिकाणी 2 ते 3 आठवड्याचं
आयुष्य हे पांढऱ्या रक्तपेशीचं असतं आणि पांढऱ्या रक्तपेशीला आपल्या शरीराचे सैनिक सुद्धा म्हणतात. आपल्या शरीराचे सैनिक सैनिक आपल्या शरीराचे सैनिक हे पांढऱ्या पेशीला म्हणतात. आणि हे जे काय पांढऱ्या पेशीचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या शरीराचं सैनिक याला म्हणण्याचं कारण असं की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस विषाणू आणि जीवाणू प्रवेश करतात त्यावेळेस यांच्याविषयी लढण्याचं कार्य ह्या पांढऱ्या पेशी करत असतात, ह्या पांढऱ्या पेशी करत असतात. म्हणून याला आपल्या शरीराचे सैनिक पांढऱ्या पेशीला म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय पांढऱ्या पेशी अमीबासारखे आहेत म्हणजे आपला आकार त्या बदलू शकतात आणि ह्या तांबड्या पेशीपेक्षा यांचा आकार मोठा आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता हृदयाविषयी माहिती पहा, हृदयाचं जे काय वजन आहे, आपलं जे काय हृदय याचं वजन हे 360 ग्रॅम असतं. 360 ग्रॅम आपल्या हृदयाचं वजन असतं. आणि ज्यावेळेस बाल म्हणजे ज्यावेळेस बालाचा गर्भामध्ये त्याचा जीव तयार होतो त्यावेळेस सर्वप्रथम हा हृदय हा अवयव तयार होतो. कुठला? हृदय हा अवयव सर्वप्रथम तयार होतो. आणि यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. स्वादुपिंडविषयी पहा, जी काही स्वादुपिंड आहे, स्वादुपिंड ही अंतःस्रावी व बाह्यस्रावी अशा दोन्ही स्वरूपाचं कार्य स्वादुपिंड ही ग्रंथी करते. स्वादुपिंड या ग्रंथीला पॅनक्रियाज असे म्हणतात. आणि या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन नावाचा द्रव स्रावतो. हा स्रावण स्वादुपिंड ग्रंथीमधून जर बंद जर झाला तर पहा या ठिकाणी मग आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये जे काही साखरेचं प्रमाण आहे ते वाढतं. म्हणजे कशामुळे वाढतं? तर ही काय जी काही स्वादुपिंड ग्रंथी यामधून इन्सुलिन स्रावतो. इन्सुलिन स्रावतो आणि हा स्रावण जर बंद झालं किंवा कमी प्रमाणात जर झालं तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये जे काही साखरेचं प्रमाण आहे त्यावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे आपल्याला डायबिटीज हा रोग होतो. कशामुळे? तर स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावतो. आणि हा इन्सुलिन स्रावणे बंद झाल्यास आपल्याला डायबिटीज म्हणजे साखर म्हणजे शुगर बिमारी हा रोग होतो. आणि हा अनुवंशिक असलेला आजार आहे. प्रश्न विचारला जाईल की शुगर हा कसा आजार आहे किंवा डायबिटीज हा कसा आजार आहे. तर डायबिटीज हा मित्रांनो अनुवंशिक आजार आहे. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये होतो. आणि जगामध्ये सर्वात जास्त डायबिटीज रुग्ण हे भारत देशामध्ये. महत्त्वाचा प्रश्न आहे, जगामध्ये सर्वात जास्त डायबिटीज रुग्ण कुठल्या देशामध्ये? ते भारत देशामध्ये आहेत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने लावला. फ्रेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने इन्सुलिनचा शोध लावलेला आहे. पुढे पहा, क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव, रिकाम जागा आहे. क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव ॲस्कॉर्बिक आम्ल किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड हे क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे. आणि क जीवनसत्व सर्वात जास्त कुठल्या याच्यामध्ये आढळतं? तर ते आवळ्यामध्ये. आवळा आणि करवंद या दोन फळांमध्ये क जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात आढळत असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, वांझपणा हा रिकाम जागा जीवनसत्वाच्या अभावी होणारा कोणता आजार आहे? तर वांझपणा रिकाम जागा जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार आहे. तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा हा रोग होतो. कुठल्या? ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा होतो. तर पहा या ठिकाणी ई जीवनसत्वाला शास्त्रीय नाव टोकोफेरॉल हे ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव. टोकोफेरॉल हे ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे. आता पहा, म्हणजे वांझपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ते ई जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे पहा या ठिकाणी स्कर्वी हा रोग होतो. स्कर्वी हा रोग कुठल्या? क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा आजार होतो. तर के जीवनसत्व महत्त्वाचं कार्य काय करतं? आपल्या शरीराला जर कुठे जखम झाली असेल तर लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जर कुठे जर जखम झाली असेल तर ते जखमेवरलं जे काही रक्त आहे ते रक्त गोठण्याचं कार्य के जीवनसत्व करत असतं. कुठलं? के जीवनसत्व करत असतं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रंग आंधळेपणा रिकाम जागा या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो. रंग आंधळेपणा हा अनुवंशिक आजार आहे. आणि रंग आंधळेपणा हा पहा हिरवा आणि लाल मोस्ट IMP क्वेश्चन आहे. हिरवा आणि लाल या दोन रंगाच्या बाबतीत आढळतो. आता या ठिकाणी लालच्या जागा तुम्हाला तांबडा पण देतील. तांबडा, लाल आणि तांबडा एकच आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. कधी हिरवा आणि तांबडा देतात, कधी हिरवा आणि लाल देतात. तर लाल म्हणजे तांबडा आणि तांबडा म्हणजेच लाल. म्हणजे रंग आंधळेपणा हिरवा आणि लाल या दोन रंगाच्या बाबतीत आढळतो. पहा या ठिकाणी आपण पाहूयात, हा हिरवा आणि या ठिकाणी हा लाल या दोन रंगाच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी हा आजार आढळून येतो. रंग आंधळेपणा हा हिरवा आणि लाल या दोन रंगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आढळून येतो. तुमच्या लक्षात राहो या ठिकाणी आपण हिरवा आणि लाल रंग या ठिकाणी घेतलेला आहे. पुढे पहा मित्रांनो, आता 9 नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी.
पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध रिकाम जागा यांनी लावला, तर पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे. आणि पेन्सिलिन निर्मितीचा कारखाना कुठे आहे, तर पुणे या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी पेन्सिलिन निर्मितीचा कारखाना भारतामध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात ठेवा, अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणाचा वापर करतात. तर पहा, गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी, म्हणजे जी काय माता गरोदर असेल तर तिच्या बाळाचा जे काय पोटामधलं जे काय बाल आहे त्याचा विकास किती झाला, म्हणजे गर्भाचा विकास किती झाला, याचं जर तुम्हाला जर परीक्षण किंवा निरीक्षण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी अल्ट्रासॉनिक या किरणाचा वापर केला जातो. कुठल्या? अल्ट्रासॉनिक या किरणाचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर, अल्ट्रासॉनिक या किरणाचा वापर करून जे बालकाचं जे काय पोटामध्ये जे काय अर्भक आहे, अर्भक म्हणजे एकदम छोटं बाळ, लक्षात ठेवा, अर्भक याचा त्याचा विकास किती झाला आहे या ठिकाणी आपल्याला अल्ट्रासॉनिक किरणाच्या माध्यमातून समजत असतं. पुढे पहा, रक्तगटाचा शोध कोणी लावला. रक्तगटाचा शोध कोणी लावला, तर कार्ल लँडस्टीनर हा ऑस्ट्रेलिया देशाचा होता. या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला. कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे. आणि एडवर्थ जनर याने देवीची लस शोधलेली आहे. एडवर्थ जनर याने देवीची लस शोधली. तर जॉन साल्क यांनी पोलिओची लस शोधलेली आहे. जॉन साल्क यांनी पोलिओची लस शोधलेली आहे. आणि रक्तगटाचा शोध कोण लावला, तर कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. मात्र प्रश्न जर असा आला तर रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला, तर रक्तभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, पचन प्रक्रियेदरम्यान प्रथिनाचे रूपांतर रिकाम जागामध्ये होते. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर पचन प्रक्रियेदरम्यान प्रथिनाचे जे काही रूपांतर आहे ते ॲमिनो आम्लामध्ये होते. कशामध्ये? ॲमिनो आम्लामध्ये होते. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ॲमिनो आम्लामध्ये होतं. म्हणजे पचन प्रक्रियेदरम्यान प्रथिनाचे जे काही रूपांतर आहे ते ॲमिनो आम्लामध्ये होत असतं. मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, रिकाम जागा ही शरीर बांधणी करणारी पोषक द्रव्य आहेत. रिकाम जागा ही शरीर बांधणी करणारी पोषक द्रव्य आहेत. तर प्रथिने, ऑप्शन क्रमांक 4, प्रथिने जे काय ते पोषण द्रव्ये जे आहेत ते शरीर बांधणी करणारे. म्हणजे प्रश्न असा पण विचारला जाईल, आपल्या शरीरातली निर्मिती करणारे कुठले पोषण द्रव्य आहेत, ते आहेत प्रथिने. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आहेत, लक्षात ठेवा. आता पिष्टमय पदार्थ जे आपण जे काय दूध वगैरे जे खातो त्यामध्ये आपल्याला पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये जमत असतात. तर हे जीवनसत्व आपल्याला शरीराला काय करतात, उत्साह निर्माण करण्याचं कार्य जीवनसत्व करतात. आणि जर प्रश्न असा आला आपल्या शरीराला सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते, तर ती कार्बोहायड्रेट्सपासून आपल्या शरीराला सर्वात जास्त ऊर्जा मिळत असते. मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न जर असा आला आपल्या शरीराला सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते, तर ती कार्बोहायड्रेट्सपासून मिळत असते. मात्र आपल्या शरीराची बांधणी करण्याचं कार्य प्रथिने करत असतात. पुढे पहा, अन्ननलिकेचा आणि हा मेदाविषयी थोडी माहिती पहा. हा मेद काय करतात, आपल्या शरीरामध्ये मेद साठवून ठेवले जातात. तर ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस जर आपण अन्न खाल्लं जर नसेल किंवा एक दोन दिवस आपण जर जेवण जर नसेल केलं, तर त्यावेळेस मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जे काही मेद असतात हे मेद आपल्या शरीराला रक्त आपल्या शरीराला उत्साह ऊर्जा पुरवण्याचं कार्य करत असतात. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला जर उपवास असेल तर त्या उपवासाच्या दिवशी आपल्या शरीराला ऊर्जा कशातून मिळते, तर ती मेदापासून मिळते. तर ती कशापासून? मेदापासून मिळत असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, अन्ननलिकेचा रिकाम जागा हा भाग अन्नपचनाचे कार्य करीत नाही. अन्ननलिकेचा कुठला भाग आहे की जो अन्नपचनाचे कार्य करत नाही, तर तो मोठे आतडे करत नाहीत. कुठला? मोठे आतडे हा अन्नपचनाचे कार्य करत नाही. तर मोठे आतडे काय करत असतो पा, ज्यावेळेस आपण अन्न खातो त्यावेळेस ते आपल्या जठरामध्ये जाण्यासाठी 0.8 सेकंद एवढा कालावधी लागतो. आणि आपल्या जठरामध्ये अन्न हे जवळपास 4 तास राहतं. किती? 4 तास आपल्या जठरामध्ये अन्न राहतं. ज्यावेळेस आपल्या जठरामधून अन्न समोर जातं त्यावेळेस ते जातं मोठ्या आतड्यामध्ये. मोठ्या आतड्यामध्ये जातं, तर मोठे आतडे काय करतं, जेवढं काय आपण अन्न खातो हे पूर्ण अन्न आपलं पचलं जात नाही. जेवढा काही टाकाऊ भाग आहे तो काय मोठ्या आतड्याकडे जातो. मग मोठे आतडे हे जो काय आपल्या शरीरामधला टाकाऊ भाग आहे, म्हणजे जो काय आपण अन्न खाल्लं त्यामधला जो काय टाकाऊ भाग आहे तो काय करतो, आपल्या गुद्धद्वाराकडे पाठवतो. आणि गुद्धद्वार व मूत्रपिंडाद्वारे तो आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं कार्य हे मोठे आतडे करत असतात. आणि आपल्या शरीरातील पाणी शोषून घेण्याचं कार्यसुद्धा मोठे आतडे करत असतात. म्हणजे मोठे आतडे हे जे काय आपले जे काय टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं कार्य मोठे आतडे करतात. म्हणजे ते अन्न पचनाचे कार्य करत नाही. तर आपलं अन्न पूर्णतः पचन कुठं होतं, तर लहान आतड्यामध्ये. आपल्या प्रश्न असा पण विचारला जाईल, आपण जे काय अन्न खातो त्याचं पूर्णतः पचन कुठे होतं, तर ते लहान आतड्यामध्ये होतं. कुठं? लहान आतड्यामध्ये होत असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि प्रश्न जर असा आला
आपल्या शरीराचं जे काय अन्न तर ते कुठून पचण्यामध्ये सुरुवात होते, तर पा आपण ज्यावेळेस अन्न चावतो त्यावेळेस आपल्या मुखामध्ये जे अन्न पचण्यास सुरुवात होत असते. सर्वप्रथम प्रश्न असा विचारायचा की आपलं अन्न सर्वप्रथम पचण्यास कुठे मदत होते, तर ती आपल्या मुखामध्ये म्हणजे आपल्या तोंडामध्येच होतो. ज्यावेळेस आपण दाताद्वारे आपलं अन्न चावत असतो त्याच तेव्हापासूनच आपली पचनासाठी प्रक्रिया सुरू होत असते. आणि जठरामध्ये पहा, जठरामध्ये जठराचा आकार हा इंग्रजी जे अक्षरासारखा आहे आणि या जठरामध्ये जवळपास 4 तास आपलं अन्न राहत असतं. विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता रोग असुरक्षित लैंगिक संबंधातून निर्माण होतो. खालीलपैकी कुठला आजार आहे की जे असुरक्षित लैंगिक संबंध, असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे पहा म्हणजे एक स्त्री दोन पुरुष किंवा अनेक पुरुष, म्हणजे अलैंगिक संबंध म्हणजे की जे लैंगिकरित्या पारिषित होतात त्याला अलैंगिक संबंध असे म्हणतात. अलैंगिक म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, अलैंगिक संबंध म्हणजे या अलैंगिक संबंधातून पहा रायफिलीस, येडस आणि गोनोरिया हे आजार पसरतात. हे कशापासून पसरतात, असुरक्षित लैंगिक संबंधापासून पसरत असतात. त्यामुळे पहा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे जे काही एडस आजार असतो त्या दिवशी 1 डिसेंबर या दिवशी आपल्याला याचं महत्त्व म्हणजे या दिवशी आपण म्हणजे एडस पसरणं किंवा लैंगिक आजार होणं याविषयी आपल्याला माहिती सांगितली जाते. आता यामध्ये तुम्हाला डीपमध्ये माहिती सांगणार नाही कारण की तुम्हाला समजलंच असेल. पुढे पहा मित्रांनो, कोणत्याही वस्तूची प्रतिमा, आता याविषयी एक लक्षात ठेवा, आता येडसविषयी लक्षात ठेवा. येडस हा सर्वप्रथम येडसचा रुग्ण अमेरिका देशामध्ये आढळला. कुठल्या अमेरिका देशामध्ये आढळलेला आहे, खूप वेळेस प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर अमेरिका दिलं आहे. बरेच विद्यार्थी याच्यावेळेसुद्धा मी याच्या अगोदरसुद्धा हा प्रश्न घेतला तर बरेच विद्यार्थी मित्र म्हणले की तुम्ही चुकीची माहिती देता कारण की हे येडसचा जो काय पहिला रुग्ण आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला आहे असं त्यांनी उत्तर सांगितलं होतं. परंतु मित्रांनो, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आणि बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे आणि याचं उत्तर मित्रांनो, येडसचा पहिला रुग्ण कोठे आढळला तर तो अमेरिका देशामध्ये आणि तो एक हिरो होता आणि त्याचं नाव होतं रॉक हडसन. रॉक हडसन त्या हिरोचं नाव होतं आणि हा पहिला आहे की जो येडचा जगातील पहिला रुग्ण आहे. तुम्हाला दक्षिण आफ्रिका लिहायचं तर लिहा, पण परंतु माझा तुम्हाला सल्ला आहे जर प्रश्न असा आला की येडचा पहिला रुग्ण कुठे आढळला तर तो अमेरिकेमध्ये आढळलेला आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा आणि भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी येडचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि येडस हा विषाणूपासून होणारा आजार आहे. पुढे पहा, कोणत्याही वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडल्यावर ती वस्तू दृष्टीआड झाल्यावरही त्या वस्तूच्या प्रतिमेची जाणीव सुमारे रिकाम जागा शकंत दृष्टीपटलावर राहते. हा प्रश्न 2008 जी काय शिक्षक भरती झाली होती सी ए टी या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे आणि हा आरोग्य शोकसाठी सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर 1/10 म्हणजे पहा याचं चांगलं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस आपण टी व्ही पाहतो तर त्या टी व्हीचं सातत्य जे काही सातत्य असतं ते 1/10 म्हणजे जो काही चित्र जे काही चित्र आपल्या म्हणजे टी व्हीच्या समोरून जरी गेले तरी पण ते 1/10 सेकंद आपल्या नजरेसमोर राहतात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर विचारलेला प्रश्न आहे. 2 ते 3 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा, नेत्रगोलातील द्रवाचा दाब अचानक वाढल्याने रिकाम जागा हा दृष्टीदोष होतो. नेत्रगोलातील द्रवाचा दाब अचानक वाढल्याने रिकाम जागा हा दृष्टीदोष होतो. तर पहा या ठिकाणी नेत्रगोलाचा जो काही दाब आहे अचानक जर वाढला तर आपल्याला कुठला आजार होतो तर तो काचबिंदू हा आजार होतो. कुठला काचबिंदू हा आजार होतो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि हा डोळ्याशी संबंधित असलेला आजार आहे. काचबिंदू हा डोळ्याशी संबंधित असलेला आजार आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये 6 स्नायू असतात. किती 6 स्नायू असतात आणि ज्यावेळेस हे 6 स्नायू यापैकी एक जर नाही स्नायू जर तिरका जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक डोळा तिरका होतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि मोतीबिंदू हा 40 वर्षाच्या नंतर होणारा आजार आहे. मोतीबिंदू हा 40 वर्षाच्या नंतर होणारा आजार आहे. आपण म्हणतो डोळ्यामध्ये जी काही टीक पडली त्याला मोतीबिंदू असे म्हणतात आणि हा मोतीबिंदू जर आपल्या डोळ्यामध्ये बऱ्याच काळ जर राहिला तर आपल्याला कायमस्वरूपी अंधत्व येत असतं. पुढे पहा, 0 ते 1 वयाच्या बालकांना रिकाम जागा ती क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते. तर बीसीजी ही क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते. म्हणजे पा ज्यावेळेस बालकाचा जन्म होतो त्यावेळेस त्याला बीसीजी ही लस दिली जाते. सर्वप्रथम त्याला बीसीजी लस दिली जाते आणि बीसीजी लस कशावर दिली जाते तर ही टीबी म्हणजे क्षयरोगाशी संबंधित असलेली ही जी काही लस आहे ती कशी संबंधित आहे, क्षयरोग म्हणजे टीबी या रोगाशी असलेली संबंधित. आणि प्रश्न विचारला जाईल की बाळ जन्मल्यानंतर सर्वप्रथम बाळाला कुठली लस दिली जाते तर ती बीसीजी लस दिली जाते. बीसीजी ही लस दिली जाते आणि ही टीबी या रोगावर दिली जाणारी लस आहे. पुढे पहा,
ह्युताफा रिकाम जागा प्रकारच्या डासाच्या मादीमार्फत पसरतो, तर ह्युताफा ॲनॉफिलीस जी काय डासाची मादी यामार्फत तो पसरत असतो. कुठला? ह्युताफा ॲनॉफिलीस डासाची मादी चावल्यामुळे मानवाला पसरत असतो. ज्यावेळेस ही ॲनॉफिलीस डासाची मादी आपल्या शरीरामध्ये बसते आणि आपल्याला चावते, त्यावेळेस मित्रांनो 10 ते 14 दिवसाच्या नंतर आपल्याला ह्युताप येण्याला सुरुवात होते. याला प्रश्न असा पण विचारला जाईल, ह्युताप याचा आधीशयन काळ किती असतो? तर तो 10 ते 14 दिवसाचा असतो. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आणि ॲनॉफिलीस डासाची मादी चावल्यामुळे ह्युताप हा आजार होतो. कुठला? ह्युताप हा आजार होतो. आणि मलेरिया म्हणजे ह्युताप हा दिन म्हणून जगामध्ये 25 एप्रिल हा दिवस जगामध्ये ह्युताप दिन म्हणून साजरा केला जातो. आणि H1N1 कुठला होतो? तो स्वाईन फ्ल्यू हा कशामुळे होतो? तर स्वाईन फ्ल्यू हा H1N1 स्वाईन फ्ल्यू होतो. तर H5N1 बर्ड फ्ल्यू होतो, म्हणजे पक्षापासून होतो तो. H5N1 बर्ड फ्ल्यू होत असतो. आणि एडिस इजिप्ती कशामुळे होतो? तर एडिस इजिप्ती चिकनगुनिया हा आजार एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. पुढे पहा, टॅमीफ्ल्यू हे रिकाम जागा आजारावरील औषध आहे. तर टॅमीफ्ल्यू हे जे काय औषध आहे ते स्वाईन फ्ल्यू या आजारावर दिलेलं औषध आहे. मित्रांनो, हे प्रश्न जिल्हा परिषद अहमदनगरला विचारलेले प्रश्न आहे. तर टॅमीफ्ल्यू हे जे काय औषध आहे स्वाईन फ्ल्यू या आजारावर दिलं जातं. H1N1 या आजाराचे विषाणूचं नाव काय? H1N1. त्याला स्वाईन फ्ल्यू असे सुद्धा म्हणतात. पुढे पहा, मानवामध्ये रिकाम जागा या आजाराचा प्रसार उंदीर, मेंढी इत्यादी जनावराच्या मूलमूत्रातून होतो. मूलमूत्रामधून म्हणजे मित्रांनो जे काही मूत्रविसर्जन करतात त्यातून हा आजार होतो. तर तो कुठला आजार आहे? की तो आहे मित्रांनो लेप्टोपायरोसिस हा आजार आहे, की जो मानवामध्ये लेप्टोपायरोसिस हा या आजार उंदीर मेंढी इत्यादी जनावराच्या मूलमूत्रातून होतो. कुठला? लेप्टोस्पायरोसिस हा आजार होत असतो. आणि रेबीज हा कुत्रा चावल्यामुळे होतो, हा तर तुम्हाला माहितच आहे. त्याच्यानंतर पहा, एडस निदानासाठी खालीलपैकी कोणत्या चाचणीचा वापर केला जातो? तर एडस निदानासाठी मित्रांनो तुमच्या लक्षात असेल एडस हा विषाणूपासून होणारा आजार, याच्यासाठी एलायझा, वेस्टर्न ब्लॉस आणि PCR ह्या चाचण्या केल्या जातात. PCR ह्या तिन्हीसुद्धा चाचण्या कशावर केल्या जातात? तर या एडस या आजारावर केल्या जातात. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे वरीलपैकी सर्व असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, डॉट्स उपचार पद्धती रिकाम जागा आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येते. तर डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हा सुद्धा प्रश्न विचारला आहे, की डॉट्स ही उपचार पद्धती कुठल्या आजारावर वापरली जाते? तर ती TB म्हणजे क्षयरोगावर वापरली जाते. आणि जे काय डॉट्स आहे याचा लॉन्ग फॉर्म पहा, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स याची सुरुवात झाली 1997 पासून. प्रश्न असा विचारला जाईल की जी काय डॉट्स पद्धती क्षयरोगावर वापरली जाते, तर याची सुरुवात कधी झाली? तर ती झाली 1997 पासून याची सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा पहा, आयुर्वेदातील शरीर शुद्ध करणाऱ्या पंचमकर्म प्रक्रियेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर त्यामध्ये पहा, स्वेदन, त्याच्यानंतर विरेचन आणि वमन आणि रक्तमोचन. तर या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, रक्तमोचन यामध्ये समावेश होत नाही. यामध्ये स्वेदन होतो, विरेचन होतो आणि वमनसुद्धा होतो, म्हणजे 4 नंबर असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य शरीरातील रिकाम जागा हा अवयव करतो. तर आपल्या शरीराचा जो काय तोल आहे तो सांभाळण्याचं कार्य कुठला भाग करतो? तर तो करतो अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क म्हणजे आपला जो काय मेंदू आहे, या मेंदूचा जो काही लहाना भाग आहे, आपल्या मेंदूचा जो काही छोटा भाग आहे, तो आपल्या शरीराचं जे काय तोल सांभाळण्याचं कार्य आपल्या मेंदूचा छोटा भाग, त्याला अनुमस्तिष्क असे सुद्धा म्हणतात. प्रमस्तिष्क म्हणजे मोठा मेंदू आणि अनुमस्तिष्क म्हणजे छोटा मेंदू. हा तुम्हाला या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य अनुमस्तिष्क म्हणजे आपला छोटा मेंदू करीत असतो. पुढे पहा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सन रिकाम जागापासून देशात चालू करण्यात आले. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आपल्या देशामध्ये 2005 पासून सुरू करण्यात आले. 12 एप्रिल 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरुवात करण्यात आलं. आणि शहरी ग्रामीण अभियान जर विचारलं तर शहरी ग्रामीण आरोग्य अभियान हे करण्यात आले 2013 पासून. आणि हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहता, 26-27 नंबरचा प्रश्न पाहूयात आता आपण. 27 नंबरचा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? म्हणजे कुठला आजार आहे की ज्याचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? तर पहा या ठिकाणी
क्षयरोगावर सुद्धा लस आहे ती कुठली BCG ही क्षयरोगावर सुद्धा लस आहे म्हणजे हा लसीकरणाने बरा होतो. घटसर्प यावर डांग्या खोकला त्रिगुणी लस दिली जाते, त्रिगुणी लस दिली जाते ती म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या तीन आजारासाठी ही त्रिगुणी लस दिली जाते. पोलिओवर दोन लस दिल्या जातात, एक म्हणजे सालका आणि दुसरी म्हणजे साबीन. हा म्हणजे सुद्धा हा सुद्धा लसीकरणाने बरा होणारा आजार आहे. परंतु हा कॅन्सर जो काय आजार आहे म्हणजे कर्करोग हा जो आजार आहे हा लसीकरणाने उपलब्ध होत नाही म्हणजे बरा होणारा आजार नाही, कारण की या रोगावर आता तरी सध्या लस उपलब्ध नाही. हे दोन आजार आहेत, एक म्हणजे पहा कॅन्सर आणि दुसरा म्हणजे डायबिटीज. या दोन आजारावर आतापर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, आणि 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. आता राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतात रिकाम जागा वर्षापासून राबविण्यात आला आहे. तर राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतामध्ये 1952 म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून राबविण्यात आले. प्रश्न असा विचारला जाईल की भारतामध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठल्या पंचवार्षिक योजनेपासून राबविण्यात आला, तर तो पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून म्हणजे 1952 राबविण्यात आलेला आहे. आणि कुटुंब नियोजन करणारा जगातला पहिला देश कुठला असेल, तर तो भारत देश आहे. प्रश्न विचारला जाईल की कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेणारा जगातला पहिला देश कुठला, तर तो भारत देश आहे. पुढे पहा, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कुठला दिवस पाळला जातो, तर 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो आणि 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न पहा, सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कुठले, सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कुठले, तर ते फळ आहे केळी. केळी हे सर्वाधिक कॅलरीज उपलब्ध करून देणारे फळ आहे, याला गरिबाचे फळसुद्धा असे म्हणतात. प्रश्न विचारला जाईल की गरिबाचे फळ म्हणून खालीलपैकी कुठल्या फळाचा उल्लेख केला जातो, तर केळी या फळाचा उल्लेख केला जातो. आणि प्रश्न असा विचारला जाईल की खालीलपैकी कुठल्या झाडाला हे काय म्हणतात त्याला लाकडं नसतात, म्हणजे असं कुठलं झाड आहे की ज्याला लाकूड नसतं, म्हणजे त्या झाडापासून लाकूड निर्मित होत नाही, तर ते केळीचं झाड आहे की या झाडापासून लाकूड मिळत नाही, प्रश्न विचारलेला आहे. पुढे पहा, मनगट व घोट्याच्या हाडातील सांधे रिकाम जागा प्रकारचे सांधे आहेत. तर मनगट व घोट्याच्या हाडातील जे काही सांधे ते सरकते सांधे आहेत. आपलं मनगट पहा, तुम्ही थोडंसं जो काय आपलं मनगट आहे थोडं समोर वढा पहा, त्याच्यानंतर ते सरकतात, त्याच्यावरचे जे काही हाड आहेत ते सरकतात, म्हणजे हे सरकते सांधे आहेत. आता बीजागरीचा सांधा म्हणजे काय, तर बीजागरीचा सांधा म्हणजे जे काय आपला कोपराचा सांधा जो आहे तो बीजागरीचा सांधा आहे. बीजागरीचा म्हणजे लॅपटॉपसारखा. आता लॅपटॉप पहा फक्त एकाच बाजूने उघडतो, म्हणजे पहा आपला कोपराचा सांधासुद्धा फक्त एकाच बाजूने उघडतो. बीजागरीचा म्हणजे फक्त एका बाजूकडून उघडणारा सांधा. आता उखळीचा सांधा म्हणजे काय, आपल्या खांद्याचा सांधा जो काय उखळीचा सांधा आहे. उखळीचा सांधा म्हणजे जो काय आपल्या खांद्याचा सांधा आहे तो उखळीचा सांधा आहे. आणि खिळीचा सांधा जो काय गोल फिरतो त्याला खिळीचा सांधा असे म्हणतात. पुढे पहा, खालीलपैकी रिकाम जागा अनिच्छिक म्हणजे अनिच्छावर्ती स्नायूंचे उदाहरण होय, तर कातडीचे स्नायू. आता कातडीचे जे काय स्नायू ते अनिच्छासूर्ती म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते बदलत नाहीत, आपल्या इच्छेनुसार ते बदलत नाहीत त्याला अनिच्छिक असे म्हणतात. ते कातडीचे स्नायू असतात. ते कुठले आतडीचे स्नायू असतात. ते कुठले आतडीचे स्नायू असतात. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता चेहऱ्याचे स्नायू पाहू, आपण आपल्या हालचालीवर बदलू शकतो. उदाहरणार्थ आपण हसलो किंवा आपल्या चेहऱ्याचे जे काही हावभाव आहे ते आपल्या हावभावमध्ये बदलतात. याचा अर्थ ते आपले स्नायू जे आहेत पहा, तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे जे काही हावभाव आहेत तुम्ही बदलू शकता, जशा तसे बदलू शकता, म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते बदलू शकता. याच्यानुसार म्हणजे जे काही मात्र आतडीचे जे काही स्नायू, उदाहरणार्थ हृदयाचे स्नायू, यामध्ये तुम्ही बदलू शकता का नाही, म्हणजे ज्यामध्ये आपण बदल करू शकत नाही ते कंटिन्यू चालू शकतात किंवा त्यांच्या याच्यानुसार ते चालतात, त्याला अनिच्छिक स्नायू असे म्हणतात. पुढे पहा, मानवी शरीरात रिकाम जागा धमनी खेरीज उरलेल्या सर्व धमन्यामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असते. तर मानवी शरीरातील रिकाम जागा, तर फुफ्फुस जी काही धमनी, आता पहा आपल्या शरीरामध्ये धमनी आणि नीला असतात म्हणजे शिरा. तर पहा आपल्या शरीरामध्ये जे काय म्हणजे आपलं हृदयामध्ये जे काय रक्त शुद्ध होतं, हे रक्त शुद्ध झालेलं रक्त आपल्या शरीराकडे पोहोचवण्याचं कार्य काय करतात, तर त्या धमन्या करतात. धमन्यालाच काय म्हणतात मित्रांनो, धमन्यालाच रोहिण्या असे सुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्या शरीराचं जे काय शुद्ध रक्त आपल्या शरीराला पुरवण्याचं कार्य धमन्या म्हणजेच रोहिण्या करत असतात. परंतु जे काय आपल्या शरीरामध्ये आता हे वापरलेलं रक्त हे अशुद्ध होतं, तर ते परत हृदयाकडे आणण्याचं कार्य हे काय करतात, तर शिरा करतात. सिरा म्हणजे त्याला नीला असे म्हणतात, त्याला नीला असे म्हणतात. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यावर प्रश्न विचारला जातो. म्हणजे जे काय नॉर्मल धमन्या आहेत यामध्ये शुद्ध रक्त असतं, परंतु जे काय फुफ्फुस धमनी आहे, जी काय फुफ्फुस धमनी, या फुफ्फुस धमनीमध्ये मात्र अशुद्ध रक्त असतं. अशुद्ध
अशुद्ध रक्त असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजे आपल्या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा काय करतात, तर त्या धमन्या करतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे काय अशुद्ध रक्त आहे ते हृदयाकडे आणण्याचं कार्य काय करतात, तर त्या शिरा म्हणजेच नीला करतात. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, मानवी डोळ्यात दृष्टीपटलाच्या ज्या बिंदूतून दृष्टीचेता बाहेर पडते व बिंदूतून संवेदन चेता नसतात व त्या बिंदूला रिकाम जागा असे म्हणतात, तर त्याला अंधबिंदू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्याला अंधबिंदू असे म्हणतात. आणि ज्यावेळेस आपले जे काय डोळे ते दान केले जातात, तर त्यावेळेस आपल्या बुबुळाचा जो काय पारपटल हा भाग दान केला जातो. कुठला पारपटल हा भाग दान केला जातो. पुढे पहा, आता 35 नंबरचा प्रश्न पाहूयात. 35 नंबरचा प्रश्न पाहूयात. आता आपण खालीलपैकी कोणते मानवी त्वचेचे कार्य आहे, खालीलपैकी कुठले मानवी त्वचेचे कार्य आहे, तर पहा आपल्याला कार्य दिलेले आहेत. एक म्हणजे पहा मित्रांनो, औष्णिक नियमन, दुसरं आहे उत्सर्जन, तिसरं आहे संवेदन कार्य. आता पहा, आता वरील जे काही सर्व कार्य आहेत आपल्या त्वचेचे कार्य, तर कसे ते आपण समजून घेऊयात. पहा, औष्णिक नियमन करणे म्हणजे आपल्या शरीराचं जे काही तापमान आहे ते तापमान नियंत्रण करण्याचं कार्य आपलं काय करते, काय करत असते, ती त्वचा करते. आपली जी काय शरीरावर जी काय त्वचा आहे, ही त्वचा आपल्या शरीराचं जे काय तापमान आहे ते नियंत्रण करण्याचं कार्य हे जे काय करते, त्वचा करत असते. आणि हायपोथॅलमस ग्रंथीसुद्धा करते, मेंदूमधली हायपोथॅलमस ग्रंथीसुद्धा आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं कार्य करते. पुढे पहा, आता त्वचा दुसरं कार्य कुठले करते, तर उत्सर्जनाचं कार्य. आता उत्सर्जनाचं कार्य म्हणजे काय, या ठिकाणी आपण पाहूयात. आता उत्सर्जनाचं कार्य म्हणजे काय, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या त्वचेमधून पहा घाम पडतो. ज्यावेळेस आपण कुठलं श्रमाचं काम करतो किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामधून जो काही घाम आहे तो कशाद्वारे पडतो, तर तो आपल्या जे काय त्वचा आहे त्या त्वचेद्वारे तो बाहेर पडतो. म्हणजे तो काय उत्सर्जनाचं कार्य त्वचा करत असते. आणि आपल्या तळहाताला सर्वात जास्त धर्मग्रंथी म्हणजे काय मित्रांनो, ह्या जे काय आपल्या शरीराद्वारे जो काय घाम बाहेर पडतो तो सर्वात जास्त तळहातातून पडत असतो. आता संवेदी कार्य म्हणजे काय, पहा संवेदी कार्य म्हणजे आपल्या जर त्वचा आहे, आपल्या त्वचेला जर कोणी चिमटा घेतला असेल किंवा आपल्या त्वचेला जर कोणी स्पर्श केला जर असेल, तर त्याची सर्वात जास्त संवेदना हा आपली ही काय संवेदना आपल्या डायरेक्ट मेंदूला होते. म्हणजे पहा, कोणी जर चिमटा घेतला असेल किंवा कुठं आपल्याला मुंगळा डसला असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं आपल्याला स्पर्श जर झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही त्याची माहिती कशाद्वारे कळते, तर ती त्वचेद्वारे करते. म्हणजे हे त्वचेचं कार्य आहे, म्हणजे संवेदी कार्य हे कशाचं कार्य आहे, त्वचेचं कार्य आहे. उदाहरणार्थ आपण एखाद्या गरम वस्तूवर हात ठेवल्याच्या नंतर आपण ताबडतोब हात काढून घेतो, म्हणजे ही संवेदना आहे. कशाची ही संवेदना, आणि हे कशाद्वारे कळते, तर त्वचेद्वारे कळत असतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, मानवी शरीरात साधारणतः रिकाम जागा टक्के पाणी असते, तर मानवी शरीरामध्ये साधारणतः 65% पाणी असते. मानवी शरीरामध्ये साधारणतः किती पाणी असते, तर 65% आपल्या मानवी शरीरामध्ये पाणी असते, 65%. पुढे पहा, मानवाच्या शरीराचे तापमान रिकाम जागा सेंटीग्रेड एवढी असते, तर मानवाच्या शरीराचे जे काही तापमान आहे मित्रांनो सेंटीग्रेड विचारलं, तर सेंटीग्रेडमध्ये जर विचारलं, तर पहा मित्रांनो हा अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर 98.4 फॅरनहाईट दिलेलं आहे. किती, 98.4 फॅरनहाईट हे मानवी शरीराचं तापमान असतं. आणि डिग्री सेल्सिअसमध्ये जर विचारलं, तर ते असतं मित्रांनो 37 डिग्री सेल्सिअस. आता पहा या ठिकाणी डिग्री सेल्सिअस विचारलं, तर डिग्री सेल्सिअसमध्ये जर विचारलं तर ते 37 डिग्री सेल्सिअस, आणि फॅरनहाईटमध्ये जर विचारलं तर 98.4 फॅरनहाईटमध्ये असतं. पहा मानवी शरीराचे तापमानावर दोन पद्धतीने प्रश्न विचारला जातो. एक म्हणजे पहा डिग्री सेंटीग्रेड जर विचारलं तर ते 37 डिग्री सेल्सिअसमध्ये असतं, आणि फॅरनहाईटमध्ये जर विचारलं तर मित्रांनो ते असतं 98.4 फॅरनहाईटमध्ये असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता या ठिकाणी जर ह्या डिग्री सेल्सिअस जागा जर फॅरनहाईट प्रश्न असा असतं की मानवी शरीराचं तापमान किती फॅरनहाईट एवढं असतं, तर ते 98.4 फॅरनहाईट हे मानवी शरीराचं तापमान असतं. मात्र डिग्री सेल्सिअस जर विचारलं तर ते 37 डिग्री सेल्सिअस मानवी शरीराचं तापमान असतं. हा प्रश्न विचारलेला आहे, आणि हा प्रश्न प्रत्येक जिल्हा परिषद आरोग्य भरतीला विचारला जाणारा प्रश्न आहे. तुम्हाला मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, अडतीस नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी रिकाम जागा हे अन्न संचय करणाऱ्या खोडाचे उदाहरण आहे. म्हणजे खालीलपैकी कुठलं आहे की जे अन्न संचय करणारं खोड आहे, तर ते बीट आहे ते अन्न संचय करणारं खोड आहे, बीट. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, बीट असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा,
असंतुलित आहारात प्रथिनाचे प्रमाण रिकाम जागा एवढे असते, तर संतुलित आहारामध्ये, संतुलित म्हणजे जो काही योग्य आहार असतो त्याला संतुलित आहार असे म्हणतात, म्हणजे संतुलित आहारामध्ये प्रथिनाचे प्रमाण रिकाम जागा एवढे असते तर ते 10 ते 15 एवढे असते. किती? 10 ते 15 एवढे संतुलित आहारामध्ये प्रथिनाचे प्रमाण असते. आणि प्रश्न विचारला जाईल की आपल्या शरीराला प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते, तर ती 10 ते 15 ग्रॅम एवढी ऊर्जा आपल्या जे काय आपलं शरीर आहे याला मिळते. तर सर्वात जास्त कशापासून मिळते, तर ती कार्बोहायड्रेट्सपासून आपल्या शरीराला सर्वात जास्त ऊर्जा मिळत असते. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. 40 नंबरचा प्रश्न पहा, ह्योडिओमधला आणि तांत्रिक प्रश्नामधला शेवटचा प्रश्न आहे, कारण की आरोग्यशोक पदासाठी एकूण 40 प्रश्न तांत्रिक पदासाठी विचारले जातात. भारताचा दुसरा मानव विकास अहवाल 2011 नुसार मानव विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो, तर 2011 नुसार 6वा क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर 6वा क्रमांक लागतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा परिषद या ठिकाणी आरोग्यशोक पदासाठी जे काही 40 तांत्रिक प्रश्न विचारले होते हे तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद. आणि तुमच्या जे काही शंका असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि कुठं तुम्हाला प्रश्नावर एखाद्या ठिकाणी डाऊट असेल किंवा कुठं जर चुकलं असेल तर तुम्ही बिनधास्त सांगू शकता, कारण की पहा या ठिकाणी तुमच्याकडून सुद्धा मला खूप काही शिकायला भेटतं. त्यामुळे तुम्ही काही जर चुकत असेल तर बिनधास्त तुम्ही आपला सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी सांगू शकता. थँक्यू, धन्यवाद.